नमस्कार, मी वृषाली यादव सारंग. आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. एल्विश यादवला वर्षावर घेऊन येणारा खासदार ड्रग्ज सेवन करतो. खासदार संजय राऊत यांनी हा गंभीर आरोप केलाय. ड्रग्ज प्रकरणाची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यामध्ये आहेत का, असा सवाल देखील त्यांनी केलाय. शिंदेच्या टोळीमधील कोणाचे एल्विशशी संबंध आहेत फडणवीसांनी सांगावं, असा घणाघात राऊतांनी केलेला आहे. तर भाजपा आमदार नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय. सापाच्या विषाची तस्करी करणारा, रिओ पार्टी मधून सापाचं विष, त्यातून निर्माण होणारा अंमली पदार्थ, याचं सेवन करणारे प्रमुख सूत्रधार हे वर्षा बंगल्यावर पोचतात. एक खासदार घेऊन जातो त्यांच्या गटाचा, जो स्वतः ड्रग्जचं सेवन करतो अशी माझी पक्की माहिती आहे अशा प्रकारे, आणि तो घेऊन जातो मुख्यमंत्र्यांकडे बसवतो. मुख्यमंत्री त्याच्या हातात आरतीची थाळी देतात आणि त्याच्या हातून आमच्या गणपतीची आरती केली जाते आणि मुख्यमंत्री बाजूला उभं राहतात. या महाराष्ट्रासह देशामध्ये जे खतरनाक अंमली पदार्थाचा व्यवहार आणि ड्रग्जचा जो काय व्यापार सुरू आहे त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? मुख्यमंत्र्यांच्या टोळीतले हे खासदार कोण आहेत ज्यांनी या तुम्ही नाव घेत असलेल्या व्यक्तीला पोहोचवलं? त्याचं काय इथे आर्थिक संबंध आहेत? कोणाशी आहेत मुख्यमंत्र्यांच्या टोळीत सध्याच्या? याचं उत्तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी द्यावे लागेल. गृहमंत्र्यांनी परत हे बोलू नये, मी तोंड उघडलं तर तुमची तोंड बंद होतील, त्यांचा नेहमीचा शब्द आहे. मी जर तोंड उघडलं तर तुमची तोंड बंद पडतील, आमची तोंड बंद होणार नाहीत. आधी तुम्ही तोंड उघडा, गृहमंत्र्यांना मी सांगतो. उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलं ना, तू तुझा मालक, तुझ्या मालकाचं कुटुंब सगळे आर्थिकमध्ये खडी पोडताना आम्हाला दिसतील. म्हणून तुझी इच्छा असेल की त्यांनी येणारी दिवाळी मातुश्रीमध्ये साजरी करावी, तर जेवढं तोंड गप्प आहे ना, हे तुमच्यासाठी चांगलं आहे.